युद्ध पातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश। राज्यभरात कालपर्यंत म्हणजेच 19 ऑक्टोबर पर्यंत झालेल्या पावसाचे पंचनामे युद्ध पातळीवर पूर्ण करून मदत द्या असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत व पुनर्वसन आणि कृषी विभागाला दिलेले आहेत। राज्य मंत्रिमंडळाच्या आज 20 ऑक्टोबर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले। राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। जिल्हा प्रशासनाने अगदी कालपर्यंत युद्ध पातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यास सांगितलं। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला होता। काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी या कामात विशेष लक्ष घालावं, पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देऊन त्यांना दिलासा द्यावा अशा सूचना सरकारतर्फे प्रशासनाला देण्यात आल्या। परतीच्या पावसामध्ये अतिवृष्टीमध्ये जे झालेलं नुकसान आहे त्यांना देखील आपण सांगितलं की पंचनामे कालपर्यंत, आजच्या मंत्रिमंडळात देखील त्यावर चर्चा झाली। मी कालच मुख्य सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या युद्ध पातळीवर पंचनामे करा, परंतु आज मंत्रिमंडळाने देखील तो विषय गांभीर्याने घेतला आणि कालपर्यंत झालेलं जे परतीच्या पावसामुळे नुकसान त्याचे देखील पंचनामे युद्ध पातळीवर झाले पाहिजे, त्याचा देखील नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, हा देखील निर्णय आपण घेतलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।